फाईलची लढाई सुरू झाली तर तुम्हाला महागात पडेल संजय राऊत यांचा थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गंभीर इशारा दिलेला आहे फायलीचं राजकारण करू नका अशा अनेक खूप फायली निघू शकतात तुमच्या घरातील सुद्धा ही फायलिंगची लढाई सुरू झाली तर सर्वांनाच महागात पडेल असा इशारा संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला नवी दिल्लीत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हा इशारा दिला शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते त्यांचा संजय राऊत यांनी समाचार घेतलेला आहे शेवाळेंनी जे आरोप केले त्याला आपल्या शुद्ध मराठी भाषेत हलकटपणा आणि नी नीचपणा म्हणतात सुशांत सिंह राजपूत प्रकरण हे तेव्हाच्या विरोधी पक्षाने अशा पद्धतीने उभा केला आणि शेवटी ते त्यांच्यावरच उलटलं असं संजय राऊतांनी म्हटलं सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयसह अनेक तपास यंत्रणांनी केलाय सुशांतने आत्महत्याचं केल्याचं सीबीआयनं सांगितलं असं असताना त्यांच्यावर बलात्कारापासून विनयभंगापर्यंत अनेक आरोप आहेत अशा व्यक्तीने कालपर्यंत जो शिवसेनेच्या ताटात जेवत होता आणि आदित्य ठाकरेंवर आरोप करणं म्हणजे फुटीर लोक किती खालच्या धराला गेले आणि किती वैफल्यग्रस्त आहेत हे दिसून येत असा हल्ला राऊत यांनी चढवला दोन दिवसांपासून नागपूरच्या विधानसभेत सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर भूखंड भ्रष्टाचाराचे आरोप सुरू आहेत त्याला तोंड देताना सरकारची धावपळ सुरू आहे त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप कोणी करत असतील तर ते भ्रमात आहेत असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय खोके सेने खोके सरकार काय खोके हां खोके राहुल शेवाळे काहीही कारण नसताना एक विषय उपस्थित केला चर्चा ही एका वेगळ्या बिलावर होती एकशे त्र्याण्णव एकशे त्र्याण्णव खाली या देशामध्ये अंमली पदार्थांचा वाढलेला व्यापार त्यांचं नेटवर्क या संदर्भात चर्चा होती आणि अचानक कारण नसताना ते घसरले ते आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख आणि त्यानंतर तो विषय ज्या पद्धतीनं रंगवण्यात आला अगदी आज महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत काही चौकशांची मागणी झाली सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी संबंध जोडला गेला प्रश्न इतकाच आहे राहुल शेवाळे यांना हे बोलण्याचा अधिकार आहे का सर राहुल शेवाळे कालपर्यंत शिवसेनेतच होते हे सगळे लोक हा विषय काढून महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत नेण्यात आला याचं कारण एकच ते म्हणजे दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला नागपूर एन आय टीचा भूखंड घोटाळा आणि त्याच्यावर सुरू असलेला गदारोळ आणि त्यातून त्यांच्यावर लटकत असलेली टांगती तलवार त्यांना राजीनामा द्यावा लागणार अशी परिस्थिती आहे त्यावरून हे लक्ष हटवण्यासाठी इथे हा विषय काढण्यात आला आणि तो मुंबईत नेण्या महाराष्ट्रात नेण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी मुंबई